लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत। या ट्युटोरियल मध्ये प्राथमिक कमांड्स शिकूया। यात लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वापरू। लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम कशी सुरू करायची हे तुम्ही जाणता असे आपण मानूया। जर आपल्याला या संबंधी माहिती हवी असेल तर spoken-tutorial.org येथील उपलब्ध ट्युटोरियल मध्ये पाहू शकता। या ट्युटोरियल मध्ये आपण कमांड आणि कमांड इंटरप्रेटर म्हणजे काय हे पाहणार आहोत। नंतर आपण लिनक्स मध्ये मॅन या कमांडच्या सहाय्याने मदत कशी मिळवायची ते पाहू। आता पहिला प्रश्न, कमांड्स म्हणजे काय? साध्या शब्दात सांगायचे तर लिनक्स कमांड म्हणजे असे शब्द की जे टाइप केल्यावर संगणक काही कार्य करतो। लिनक्स कमांड्स चार किंवा कमी अक्षरांच्या असतात, जसे की ls हु पीएस। कमांड्स लोअर केस मध्ये दिल्या जातात व केस सेंसिटिव असतात। ऍप्लिकेशन मेन्यू मध्ये जा, ऍक्सेसरीज सिलेक्ट करा आणि त्यात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी टर्मिनल वर क्लिक करा। आता आपल्याला प्रॉम्प्ट आणि त्याच्या पुढे लुकलुकणारा कर्सर दिसेल। इथेच आपल्याला कमांड टाइप करायचा आहेत। हु असा शब्द टाइप करा आणि एंटर की दाबा। आपण लॉग्ड इन असलेल्या उपयोगकर्त्यांची नावे बघू शकतो। आपण हु ही कमांड कार्यान्वित केल्यावर सिस्टमवर कोण लॉग्ड इन आहे हे दिसते। संगणकातील कोणत्या घटकामुळे काही अक्षरांनी बनलेली कमांड कार्यान्वित होते हे कमांड इंटरप्रेटरचे काम आहे। त्याला शेल असे म्हणतात। शेल हा एक प्रोग्राम असून तो आपल्याला आणि लिनक्स सिस्टमला जोडण्याचे काम करतो। तसेच शेल ऑपरेटिंग सिस्टमला कार्यरत करण्यासाठी कमांड्स स्वीकारतो। लिनक्स मध्ये एकापेक्षा जास्त शेल स्थापित केलेले असू शकतात। यूजर त्याच्या आवडीप्रमाणे हवा तो शेल वापरू शकतो। लिनक्सवर कायमस्वरूपी /sh हे स्टँडर्ड शेल इन्स्टॉल केलेले असते, ज्याला बॅश म्हणजेच द ग्नू बॉर्न अगेन शेल म्हणतात, जे ग्नू सूट ऑफ टूल मधून घेतले आहे। आपण या ट्युटोरियल मध्ये सर्वसामान्य कमांड्सची माहिती घेणार आहोत, ज्या थोड्याशा फरकांनी बहुतांश सर्व लिनक्स शेल्स मध्ये वापरता येतात। आपण या ट्युटोरियल मध्ये बॅश या शेलचा उपयोग करणार आहोत, कारण बॅश हे सर्वात लोकप्रिय असलेले शेल आहे आणि जवळजवळ सर्व प्रकारच्या युनिक्सवर वापरता येते। इतर वापरल्या जाणाऱ्या शेल्स पुढीलप्रमाणे, बॉर्न शेल जे मुळात युनिक्स शेल आहे, सी शेल आणि कॉर्न शेल। आपण कोणते शेल वापरत आहोत हे बघण्यासाठी टर्मिनलवर जा आणि echo space $ in capital shell अशी कमांड टाइप करून एंटर दाबा। साधारणपणे /bin/bash असा आउटपुट मिळतो। याचा अर्थ आपण बॅश शेल मध्ये आहोत। अनेक पद्धतींनी आपण वेगवेगळे शेल्स सक्रिय करू शकतो, ज्याबद्दल आपण ऍडव्हान्स ट्युटोरियल मध्ये जाणून घेऊ। कमांड्स या बहुदा सी मध्ये लिहिलेल्या प्रोग्राम फाइल्स असतात। या फाइल्स डायरेक्टरी मध्ये साठवलेल्या असतात। कमांड्स कुठे साठवलेल्या आहेत हे शोधण्यासाठी आपण टाइप या कमांडचा उपयोग करू शकतो। कमांड प्रॉम्प्ट वर टाइप स्पेस पीएस असे टाइप करून एंटर दाबा। पीएस ही फाइल /bin या डायरेक्टरी मध्ये समाविष्ट केलेली आहे असे आपल्याला दिसते। जेव्हा आपण कमांड प्रॉम्प्ट वर कमांड देतो तेव्हा शेल डायरेक्टरीतील फाइलच्या यादीमध्ये त्या कमांडच्या नावाची फाइल शोधतो। ती फाइल सापडली तर त्या फाइलशी संबंधित प्रोग्राम कार्यान्वित करतो, नाहीतर कमांड नॉट फाउंड ही एरर देतो। आपण नंतर पाहूच की ज्या डायरेक्टरीजचा शोध घेतला जातो त्यांची यादी पाथ या व्हेरिएबल मध्ये असते। आता जर आपल्याला ती यादी बघायची असेल तर टाइप करा echo space $ कॅपिटल लेटर मध्ये पाथ आणि एंटर दाबा। कमांड्स बद्दल जाणून घेताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहित असणे आवश्यक आहे। लिनक्स कमांड्सचे दोन प्रकार आहेत, एक्सटर्नल कमांड आणि इंटरनल कमांड। एक्सटर्नल कमांड्सच्या फाइल्स
स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात. लिनक्स मध्ये बहुतांश कमांड्स अशाच प्रकारच्या आहेत, परंतु काही कमांड्सचे कार्य शेल मध्ये लिहिलेले असते, म्हणजे त्याची स्वतंत्र रूपात फाइल उपलब्ध नसते. त्यांना इंटरनल कमांड्स म्हणतात. एको कमांड ही वास्तवात एक इंटरनल कमांड आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊ. टर्मिनल वर जाऊन कमांड टाइप करा. टाइप स्पेस एको आणि एंटर दाबा. एको इज अ शेल बिल्ट इन असे आउटपुट दिसेल. याचा अर्थ ही कमांड ही शेल मधूनच कार्यान्वित झाली आहे, म्हणून ही इंटरनल कमांड आहे आणि कमांडशी संबंधित फाइल नेम दिले गेलेले नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कमांड्सची रचना समजून घेणे गरजेचे आहे. कमांड ही एक शब्दाची किंवा स्पेस वापरून वेगळे केलेल्या अनेक शब्दांनी बनलेली असू शकते. दुसऱ्या प्रकारात पहिला शब्द ही खरी कमांड असते, तर त्यानंतरचे शब्द हे आर्ग्युमेंट्स असतात. आर्ग्युमेंट्स हे कमांड मधील पर्याय, एक्सप्रेशन किंवा फाइल नेम असते. आपण टाइप केलेल्या पर्यायानुसार एकच कमांड वेगवेगळे कार्य करू शकते. साधारणपणे पर्यायाच्या आधी एक किंवा दोन वजाची चिन्हे असतात, ज्याला क्रमशः शॉर्ट किंवा लॉन्ग पर्याय म्हणतात. टर्मिनल विंडोवर जाऊन कमांड टाइप करा आणि त्याचे आउटपुट बघा. टर्मिनल विंडो रिकामी करण्यासाठी प्रथम क्लियर असे टाइप करा, नंतर एलएस असे टाइप करून एंटर दाबा. पुन्हा क्लियर असे टाइप करून एंटर दाबा. एलएस स्पेस माइनस ए असे टाइप करून एंटर दाबा. टर्मिनल विंडो रिकामी करण्यासाठी क्लियर असे टाइप करा. एलएस स्पेस माइनस माइनस ऑल असे टाइप करून एंटर दाबा. टर्मिनल रिकामे करण्यासाठी क्लियर असे टाइप करा. एलएस स्पेस माइनस डी असे टाइप करून एंटर दाबा. आता पर्याय बदलल्यावर कमांडचे कार्य कसे बदलते हे समजण्यासाठी एवढे पुरेसे आहे. लिनक्स मध्ये मोठ्या संख्येने कमांड्स आहेत. प्रत्येकासाठी अनेक पर्याय आहेत. कमांड्स संयुक्त रूपात देखील वापरता येतात, ज्याबद्दल नंतर जाणून घेऊ. कमांडची माहिती देण्यास लिनक्सवर ऑनलाइन हेल्प सुविधा उपलब्ध आहे. मॅन कमांड आपल्याला सिस्टीमवर उपलब्ध असलेल्या प्रत्येक कमांडचे डॉक्युमेंटेशन प्रदान करते. उदाहरणादाखल एलएस कमांडबद्दल जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर जाऊ आणि एलएस या आर्ग्युमेंट सहित मॅन ही कमांड टाइप करा, म्हणजे मॅन स्पेस एलएस असे टाइप करून एंटर दाबा. त्यातून बाहेर पडण्यासाठी क्यू दाबा. मॅन हे सिस्टीमचे मॅन्युअल पेज आहे. मॅन बरोबर आर्ग्युमेंट देता येते. कमांड दिल्यानंतर या आर्ग्युमेंटशी संबंधित असलेले पेज दर्शवले जाते. मॅन कमांड मध्ये सेक्शनचे नाव ही देता येते, त्यानुसार शोध घेतला जातो. नाव दिलेले नसले तर मॅन कमांड उपलब्ध असलेले सर्व सेक्शन शोधते व त्यातील फक्त पहिले पान स्क्रीनवर दाखवते. मॅन या कमांडबद्दल अजून अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही मॅन याच कमांडचा उपयोग करू शकता. टर्मिनलवर जाऊन मॅन स्पेस मॅन असे टाइप करा आणि एंटर दाबा. त्यातून बाहेर पडण्यासाठी क्यू दाबा. मॅन कमांडसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण जास्त वापरल्या जाणाऱ्या कमांड्स बघू. काही वेळा आपल्याला योग्य कमांड माहित नसते, अशा वेळी आपण काय करू शकतो. मॅन ही कमांड माइनस के हा पर्याय देते, ज्याद्वारे संबंधित कमांड्सची यादी आणि त्यांचे कार्य संक्षिप्त रूपात दर्शवले जाते. उदाहरणार्थ आपल्याला एक डिरेक्टरी बनवायची आहे, परंतु त्यासाठीची योग्य कमांड आपल्याला माहित नाही. मग कमांड प्रॉम्प्ट वर जा आणि मॅन स्पेस
minus k space directories असे टाइप करून एंटर दाबा. दिलेल्या यादीतील प्रत्येक कमांडचा अभ्यास करून योग्य ती कमांड वापरता येते. वरील सर्व गोष्टी आपण अप्रोपोज या कमांडच्या सहाय्याने सुद्धा करू शकतो. कमांड प्रॉम्प्ट वर अप्रोपोज स्पेस डायरेक्टरीज असे टाइप करून एंटर दाबा आणि येणारे आउटपुट बघा. काही वेळा आपल्याला अधिक माहितीची आवश्यकता नसते. केवळ एखादी कमांड काय करते हे जाणून घेणे पुरेसे असते. त्यावेळी आपण व्हॉट इज किंवा मॅन माइनस एफ या कमांडचा उपयोग करू शकतो. टर्मिनल विंडो रिकामी करण्यासाठी क्लियर असे टाइप करा. आता व्हॉट इज स्पेस एलएस असे टाइप करून एंटर दाबा. काही कमांडना अनेक पर्याय असतात. जर आपल्याला त्या कमांडना असलेल्या विविध पर्यायांची यादी हवी असेल तर आपण माइनस माइनस हेल्प या पर्यायाचा उपयोग करू. कमांड प्रॉम्प्ट वर जा आणि ls स्पेस माइनस माइनस हेल्प असे टाइप करा आणि एंटर दाबा. आपण वरच्या दिशेला स्क्रॉल करूया म्हणजे आपल्याला या मॅन्युअल पेज वरील सर्व पर्याय बघता येतील. आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.